चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेद आणि महिला आयोगावर बोलताना जोरदार हल्ला केलेला आहे. तर यावेळी बोलताना त्यांनी अंगप्रदर्शन करणारा फोटोंचा प्रचार प्रसार थांबवला पाहिजे, महाराष्ट्रात नंगा नाच चालू देणार नाही असा इशारा चित्रा वाघांनी दिला. तसंच मला दिवसाला नोटीस येत असतात असं देखील त्या म्हणालेल्या आहेत. तर त्या सुप्रियाताईंनी लक्षात घेतलं पाहिजे, या ज्या त्यांच्या अध्यक्ष त्यांनी बसवल्यात त्यांना काय आम्ही गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं. आणि हे सुप्रियाताईंना मान्य आहे का की मुंबईच्या रस्त्यांवरती चाललेला नंगा नाच हा मान्य आहे का त्यांना? त्यांच्या घरात मुली आहेत, आमच्याही घरात मुली आहेत. आणि आमच्या घरातल्याही मुलींना आणि त्यांच्या घरातल्याही मुलींना त्यांना हा आदर्श अपेक्षित आहे का? तर हे कान तुम्ही तुमच्या बाईचे टोचा, आमचे नाही. आमची भूमिका पटत नसेल तर तसं सांगा. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि त्याच्यामुळे हा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही अशी आमची भूमिका आहे. तुम्ही चार भिंतीत काही ज्या साऊ माईने आम्हाला घडवलं तिच्यामुळे तर आज आम्ही इथे आहोत आणि तुम्ही आमच्या चार गोष्टी ऐकताय. त्यांना तरी अभिप्रेत असेल अशा स्वैराचाराला खतपाणी घालणाऱ्या सावित्रीच्या लेकी. आमची मागणी काय आहे? मला नोटीस पाठवली त्याचं दुःख नाही, मला पाठवली तर मी उत्तरही दिलंय. प्रश्न हा आहे की विषय काय होता? जो नंगा नाच चालू आहे ते म्हणतात की वेळ वाया घालवायला आमच्याकडे वेळ नाही, मग तुमचं काम काय आहे? बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहायला विसरू नका न्यूज स्ट्रेट महाराष्ट्र.